नमस्कार, मेट्रो न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना व सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा गणेश उत्सव सर्वांना सुखमय समृद्धिमय जाओ, हीच देवाचरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। उल्हासनगर कॅम्प 4 व्हीनस चौक परिसरात अमृतवेला गुरुद्वार येथे फ्रेंड ग्रुप तर्फे गणपती बाप्पा विराजमान झाले असून फ्रेंड ग्रुप तर्फे बाप्पाची सुमारे 13 फुटाची भव्य दिव्य मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। गेल्या 18 ते 20 वर्षाची त्यांची परंपरा आजही कायम सुरू असून अतिशय सोबर पद्धतीने बाप्पा विराजमान झाले असून त्यांची ही प्रतिमा लालबागच्या राजाचे दर्शन घडवते। गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत, तसेच दरवर्षी विविध प्रकारचे देखावे भाविकांसाठी सादर केले जातात। मात्र यंदा अतिशय साध्या पद्धतीने जरी बाप्पा विराजमान झाले असले तरी त्यांचे भव्य दिव्य स्वरूप पाहून मन आकर्षले जात आहे। यांचे विशेष म्हणजे बाप्पाच्या सेवेत लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध देखील बाप्पाच्या सेवेत तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत। माझं नाव विक्की साध्दीव आहे, मी इकडचाच रहिवासी आहे, उल्हासनगर 4 कॅम्प नंबर 4। इकडे 15 वर्षापासून आम्ही ठेवत आहे आणि बरेच भिन्नभिन्न प्रकारचे आम्ही इकडे म्हणजे डेकोरेशन करतो। यावेळी एकदम सिंपल ठेवलेलं आहे आणि सगळा ग्रुप माझा इकडेच आहे आणि तुम्ही मूर्ती बघू शकतात लालबागचा राजाच समजा तुम्ही उल्हासनगरसाठी। आणि एवढंच सांगतो सर्व भाविकांना आणि भक्तांना की आजचा सेकंड लास्ट दिवस आहे आणि उद्या म्हणजे विसर्जन आहे, तर कृपया करून विसर्जनाला हजेरी लावा। हजेरी न लावता एकदा तरी येऊन जावा, कारण की आम्ही फक्त एवढंच आहे की लहान लहान मुलं इकडे उभारतात सगळं काही आणि लेडीज पण आहेत जे सपोर्ट करतात, सगळे व्यवस्थित आहे। बस एवढंच सांगतो, गणपती अप्पा मोरिया। आम्ही दरवर्षी 1/2 फूट वाढवतो, पण यावर्षी आम्ही आमचा 10x10 फुटाचा आहे आणि विट ट्रॉली आमची 13.5 फुटाची मूर्ती आमची उभारलेली आहे। गणेश उत्सव सालों से आए हैं, 20 से 22 साल से ऊपर हो गया है, छोटेपन से बच्चे थे जब से कर रहे हैं और इनकी इतनी लगन है कि पापा को लेके आते हैं, उनकी सेवा करते हैं धूम धमाक से, जो कुछ भी उनको करना रहता है उसमें सत्यनारायण की पूजा करते हैं, ज्योत करते हैं, भगवान की पूजा अर्चना करते हैं, ढोल से लेके आते हैं, ढोल से विसर्जन भी जाके करते हैं। बच्चों में इतनी शक्ति है, छोटे छोटे बच्चे से लेके बड़े बूढ़े तक यहाँ पर रहते हैं, सुबह और शाम दोनों टाइम आरती पूजन सब रहता है। हम लोगों का यही रहता है कि भगवान आए हैं हमारे घर में तो हमारे यहाँ अच्छे रहें, पूरा एरिया साफ़ सुथरा रहे, कम से कम सबको अपना आशीर्वाद दे के जाएँ, यही हम लोगों की प्रार्थना होती है। और कोशिश यही रहती है कि बप्पा आए हैं उनका हमारा तन मन धन से उनकी हम सेवा अर्चना कर सकें। और सबसे मैं अनुरोध करूंगी यहाँ जहाँ भी उल्हासनगर में फूल आए यहाँ पे बप्पा के दर्शन करें और यहाँ उनका आशीर्वाद लेके जाएं। दरम्यान मोठ्या श्रद्धेने गणपती बाप्पाची सेवा करणाऱ्या फ्रेंड ग्रुपने भाविकांना दर्शन घेण्यासाठी विनंती केली आहे, तसेच बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद सदैव सर्वांवर रहावा अशी मनोकामना केली आहे। पहला तो मैं आपके चैनल के माध्यम से फ्रेंड्स ग्रुप का बहुत अभिनंदन करता हूँ और ये जो हमारे फ्रेंड्स ग्रुप है 15 साल से गणपति उत्सव में शामिल है और शिद्दत से धूमधाम से आज की जो नई जनरेशन है बहुत ही शिद्दत से धूमधूम से मनाते हैं। और हमारे 25 सेक्शन का जो राजा फ्रेंड्स ग्रुप है वो एकदम मतलब जो शिद्दत से मनाते और शांतिपूर्वक मनाते, आरती भंडारा सब चालू है। मैं नई जनरेशन को यही कहूँगा जैसे ये मनाते बहुत ही अच्छा करते। मैं बहुत धन्यवादी हूँ आपके चैनल का बहुत बहुत धन्यवादी है। ये हमारे बच्चे हैं जो 25 सेक्शन के बहुत अच्छी तरह से सेवा करते हैं, इतनी मेहनत करते हैं, 2 महीने से पहले ही तैयारी करना शुरू कर देते हैं, क्या करें, कहाँ से ला रहे हैं, कैसी मेहनत कर रहे हैं, अच्छे से अच्छा उपराला करते हैं। हमको ही समझ में नहीं आता ये कहाँ से कर रहे हैं, क्या कर रहे हैं। जो इनका सेवा का जो फल है वो गणेश बाबा इनको दे रहा है, तो उनके तरीके से ही गणेश बाबा का इनके ऊपर आशीर्वाद है, कैसा ना कैसा उपराला इनका पूरा होता है। तो ये गणेश बाबा की बड़ी मेहर है इनके ऊपर। ये अमित सिंह है, ये सेवादारी है, वो हमारी बहन जी और इनका बहुत धन्यवाद। 15 साल से मैं देख रहा हूँ, नवरात्रा होवे, गणेश बाबा का पूजा होवे, जो भी प्रोग्राम है हमारी ये बहन जी हर सेवा में तत्पर रहती है और एनी टाइम रहती है बेचारी। इनका बहुत धन्यवाद ही हूँ। वो माता जी है, लंगर पानी बनाते हैं, कोई सेवा नहीं लेते हैं, ये सारे सेवादारी खड़े, इनका बहुत बहुत धन्यवाद ही हूँ मैं कि ऐसी सेवा
हमेशा हर साल करते रहे। शीतल मोरे सह अभय शर्मा, मेट्रो न्यूज उल्लासनगर। नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अमरनाथमध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भीमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचं जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।